नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय आहे बुद्धिमत्ता त्यातील घटक आहे प्रतिमा प्रतिबिंब आणि त्यातील उपघटक आहे आरशातील प्रतिमा विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण आरशातील प्रतिमा या घटकाची प्रास्ताविक पाहिलेला आहे आज आपण आरशातील प्रतिमा या घटकावरील काही प्रश्न पाहणार आहोत तर पहिला प्रश्न या ठिकाणी पाहू शकतो ही प्रश्न आकृती आहे आणि आपल्याला विचारले की आरशातील प्रतिमा ही जी प्रश्नाकृतीच्या आरशातील प्रतिमा या चार पाऱ्यापैकी नेमकी कोणती असेल आपण पाहिलेलं आहे की प्रश्न आकृतीच्या डावीकडे किंवा उजवीकडे तिरप्या रेषा जर दाखवल्यात तर आपण समजावून घ्यायचं आहे की आपल्याला आरशातील प्रतिबिंब विचारलंय तर ही जी प्रश्न आकृती ती आरशामध्ये नेमकी काय कशी दिसेल तर आपण अभ्यासलेला आहे की जी आरशातील प्रश्न प्रश्नाकृतीचा हा उजवीकडील भाग हा डावीकडे दिसतो आणि डावीकडचा भाग हा उजवीकडे दिसतो वरचा भाग हा वरतीच दिसतो खालचा भाग हा खालीच दिसतो या ठिकाणी पाहूया आपण ही जी प्रश्न आकृती आहे तिच्या डावीकडे अशी वक्रकार रेषा दाखवली आणि पुढं बाणाचं चिन्ह आहे उत्तर आकृतीमध्ये डावीकडचा भाग हा उजवीकडे जाणार आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण पर्याय क्रमांक दोन तीन चार म या तीन पर्यायामध्ये हा डावीकडचा भाग हा उजवीकडे दाखवला आहे पर्या क्रमांक एक मध्ये वरचा भाग हा खाली दाखवला आहे त्याच्यामुळे एक हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे आपल्याला या तीन पर्यायाचा आपण विचार करूया मात्र पर्याय क्रमांक तीनमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर जे बाणाचं पुढे चिन्ह आहे ते पर्याय क्रमांक तीनमध्ये नाही आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन, तीन हा सुद्धा चुकीचा आहे आता पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार या दोनच पर्यायाचा आपण विचार करणं आवश्यक आहे तर या ठिकाणी पाहू शकतो हा वक्राकार भाग डावीकडे आहे तो उजवीकडे जाणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार मध्ये हा भाग उजवीकडे दाखवला आहे त्यानंतर पाहू शकतो ही जी मध्ये तिर्पीरेष दाखवली ही डावीकडून उजवीकडे येताना दाखवली आता आरशातील प्रतिमेमध्ये पर्यायामध्ये ही तिर्पीरेष जी डावीकडून उजवीकडे दाखवली ती आता उजवीकडून डावीकडे खाली येताना दिसणार आहे म्हणजे या ठिकाणी पाहू शकतो की पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चारचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये अचूक पद्धतीनं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणजेच या प्रश्न आकृतीचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पुढचा काही प्रश्न पाहूया आपण तर या ठिकाणी पाहू शकतो की अंक दिलेले आहेत आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये पाचशे एकोणऐंशी हा अंक दिलाय आणि आपल्याला विचारला आहे की आरशातील प्रतिमा कोणती तर या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे की आरशातील प्रतिमेमध्ये उजवीकटचा भाग हा डावीकडे जातो तर डावीकडचा भाग हा उजवीकडे येतो म्हणजेच पाच हे डावीकडे आहे ते उजवीकडे जाणार आहेत या ठिकाणी पाहू शकतो की पर्याक्रमांक एक दोन या दोनच पर्यायामध्ये पाच हे हा अंक उजवीकडे दिसतोय म्हणजेच पर्याक्रमांक तीन आणि पर्याक्रमांक चारचा आपल्याला विचार करायचा नाही या दोन पर्यायाचं आपण बारकाईने निरीक्षण करायचं आहे आता पाच हे अंक डावीकडे होते ते उजवीकडे दिसतात हे त्यानंतर दुसरा अंक पाहूया मधला अंक आहे सात सात अंक मध्येच राहणार आहे मात्र सातची जी वरची रेष आहे ती डावीकडे वाढताना दिसते ती आरशातील प्रतिबिंबीमध्ये ती उजवीकडे वाढणार आहे म्हणजेच या ठिकाणी पाहू शकतो की पर्या क्रमांक दोन मध्ये ती डावीकडे दिसते म्हणजे पर्याय क्रमांक दोनचा विचार करायचा नाही राहिला कोणता पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक मध्ये दिसू शकते आपल्याला की जी वरची रेष आहे जी प्रश्न आकृतीमध्ये डावीकडे वाढताना दिसते ते उत्तराकृतीमध्ये म्हणजेच आरशातील प्रतिमे प्रतिमेमध्ये ती रेषा ही उजवीकडे वाढणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक त्यानंतर आपण पाहू शकतो की शेवटचा अंक नऊ हा नऊ अंक उजवीकडे आहे तो डावीकडे येणार आहे मात्र नऊची जी खालची जी काही वक्रकार रेषा आहे ती डावीकडे दिसताना दिसते आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये ती आता उजवीकडे होणार आहे म्हणजेच या ठिकाणी पाहू शकतो पर्याय क्रमांक एक मध्ये नऊची जी वक्राकार रेषा आहे ती उजवीकडे दिसते म्हणजेच या प्रश्न आकृतीचं अचूक आरशातील प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण या प्रश्नाकृतीमध्ये सी झेड हे इंग्रजी अक्षर दाखवलेत आणि आपल्याला विचारलंय की आरशातील प्रतिमेमध्ये ही प्रश्नाकृती कशी दिसेल पुढे चार पर्याय दिलेत तर या ठिकाणी पाहू शकतो आपण सी आणि झेड दिलंय तर सी आणि झेडमध्ये वरचा भागा वरती दिसणार आहे खालचा भागा खाली दिसणार आहे त्यांचा डावा आणि उजवीकडच्या भागामध्ये बदल होणार आहे या ठिकाणी पाहूया आपण सी हे अक्षर डावीकडे दिले ते आता आरशातील प्रतिमेमध्ये उजवीकडे जाणार आहे म्हणजे या ठिकाणी पाहू आपण सी हे अक्षर उजवीकडे पर्याय क्रमांक दोन असेल तीन असेल चार आणि पर्याक्रमांक एक मध्ये सुद्धा दाखवले मात्र सी हे अंक सी हे अक्षर उजवीकडे जाताना ची दिशा सुद्धा बदलणार आहे आता सीचा हा वक्रकार भाग हा डावीकडे वाढलेला आहे तो आरशातील प्रतिमेमध्ये उजवीकडे वाढणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक होणार नाही पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन आणि पर्याय क्रमांक चार या दोनच पर्याचा विचार करूया कारण की एक आणि तीन हा सी मूळ प्रतिमेमध्ये मूळ जी प्रश्न आकृतीमध्ये आहे जसा आहे तसाच हुबेहूब या ठिकाणी एक आणि तीनमध्ये दाखवला आहे म्हणजे एक आणि तीन पर्याय बाद होतील पर्याय राहिले दोन आणि तीन त्यानंतर पाहू शकतो आपण की झेड या अक्षर उजवीकडे दिले ते प्रश्न आकृतीमध्ये डावीकडे येणार आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आणि चारचा जर विचार केला आपण की झेड या अक्षर या ठिकाणी आपण पाहू शकतो झेड हे अक्षर डावीकडे दाखवलेले आहे मात्र झेड अक्षर डावीकडे येताना झेडची जी वरची आडवी रेषा आहे ती डावीकडे वाढलेली आहे आरशातील प्रतिमेमध्ये ती उजवीकडे वाढणार आहे म्हणजेच पाहू शकतो आपण पर्याय पर्याय क्रमांक चार मध्ये अचूक दाखवले की झेडची जी वरची रेषा आहे जी डावीकडे वाढलेली आहे ती उजवीकडे वाढते म्हणजेच आपल्याला या प्रश्न आकृतीचा अचूक पर्याय मिळाला आहे पर्याय क्रमांक चार धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ नंतर जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही अचूक सोडवा